मंकीपॉक्सचा जगभरात फैलाव सुरू आहे. 74 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 16,836 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने नागपुरातही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये मंकीपॉक्स चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य भारतातील संशयित रुग्णांना येथे तपासणी करून घेता येणार आहे. कोरोना संक्रमितांचा वाढता ग्राफ चिंता वाढविणारा ठरला असतानाच आता मंकीपॉक्सचे संकटही येऊ घातले आहे. मंकीपॉक्सला थोपवण्यासाठी भारतात पूर्वतयारीवर भर देण्यात आलाय. त्याचाच भाग म्हणून चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत. नागपुरातही अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये मंकीपॉक्स चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य भारतातील संशयित रुग्णांना तेथे तपासणी करून घेता येणार आहे.